हॅलो गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. मित्रांनो, आज आपण ट्रॅव्हलिंग करणार आहोत मुंबई टू पुणे, पुणे टू मुंबईला. मित्रांनो, दुसरं एक काम असल्यामुळे आम्ही ऑफिशियली ट्रॅव्हलिंग करत आहोत, बट आजच्या तारखेला आपण बघू शकतात की कोविडमुळे ट्रेनचं तिकीट अवेलेबल नसेल. तर आपण बघूयात आम्हाला ट्रेनचं तिकीट कसं अवेलेबल होणार किंवा आमचा प्रवास कसा घडणार. तर चला मित्रांनो, आजच्या ब्लॉगला आपण सुरुवात करूया. ब्लॉगसोबत तुम्ही बनले जा. गाइस, आता निघालो आहोत शेवटी स्टेशनावरती. तिथून जाणार ट्रेनने, लोकल ट्रेनने कर्जत स्टेशनला. कर्जत स्टेशनवरून आपण जी जनरल ट्रेन असते गावांना जाण्याकरता, ती ट्रेन आम्ही कॅच करणार आहोत आणि त्या ट्रेनने कॅच करून पुढे पुण्याचा प्रवास स्टार्ट करणार आहोत. सो गाइस, आता आम्ही जस्ट पोचलो आहोत सेलू स्टेशनावरती. तर आता आम्ही लोकल ट्रेनचं तिकीट काढून आम्ही जाणार आहोत कर्जतला. तर चला मग बघूया. दूरी मास हे तुम्ही बघू शकता. जर तुम्हाला इन केसमध्ये ट्रॅव्हलिंग करायचं असेल तर तुम्ही तुमच्यासोबत मास्क, सॅनिटायझर ह्या गोष्टी अवश्य ठेवल्या पाहिजे. बिकॉज कोविड-19 आजच्या ह्या गोष्टी आपल्यासोबत ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. तर आपण आता बघत आहोत शेतीच्या, त्याचप्रमाणे आमची ट्रेन आता ही 12:17 आणि ती कर्जतला पोहोचणार आहे 12:32. आम्ही थोड्या वेळापूर्वीच कर्जत स्टेशनावर पोहोचलो आहोत. तर आता वेट करत आहोत आम्ही पुण्याला जाण्याचा ट्रेनचा. तर बघूया आता ट्रेन केव्हा येणार, काय येणार ते.
बसलो आहो लोकल ट्रेनमध्ये शेरू जायला. तर आमची ट्रेन आता आहे 6:40 इथून निघणार आहे शेरू स्टेशनवर जायला. चला तर गाइज आता जस्ट आपण पोचलो आहोत शेलू स्टेशनवर. तर चला आता जाऊया आपल्या घराच्या रस्त्याकडे. Thank you.
हे गाइस, आता जस्ट आम्ही पुण्याहून शेलूला जस्ट आत्ता घरी बसलो आहे. तर मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओला इथे संपवूया. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंटद्वारे कळवा. आणि व्हिडिओ जर आवडला असणार तर आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा.